मित्रांनो नमस्कार, मी जाणार आहे पांडुरंग कुंभार हॉस्पिटलला कर्नाटकमध्ये. आता मी आहे ना स्वतःच्या पगारीतून पैसे देऊन मी हे करणार, ट्रीटमेंट करणार आहे. आम्ही काल गेलो आहे कर्नाटकला, आता आम्ही आहे कुठे आपण? तुम्हाला विचारती कुठे आहे? मिराज मिराज सांगली मिराज. मित्रांनो आम्ही चाललोय कर्नाटक मध्ये निपाणी या गावामध्ये. ती डॉक्टर आहे. कुठलं गाव? कुठलं गाव? निपाणी. निपाणी निपाणी या गावामध्ये तिथे काहीतरी हॉस्पिटल आहे म्हणजे मोठा लखव्याच, त्यासाठी चाललोय आम्ही. आणि अंजलीसाठी जिथे जिथे मला जाते तिथे मी जाण्याचा प्रयत्न करीन. अंजली के लिए कुछ भी और आपके लिए कुछ भी. तुम्हाला करिस खूप छान आहे. विमानचा ड्रायव्हिंग करता खातोय मित्रांनो. सकाळपासून काहीच खाल्लं नाही आणि आता अंधार पडतंय, परत नाईट ड्रायव्हिंग करणं बरं नाही वाटणार. म्हणून सेफ ड्रायव्हिंग, स्लो मध्ये गाडी अंदाजे 30-40 स्पीड आहे नॉर्मल. आणि खातोय झाडे फक्त. आम्ही जस्ट आता खाण्यासाठी बसलो होतो आणि सर आम्हाला भेटले आणि छान वाटलं. आणि सरांनी विचारलं कसं वाटलं. बघतो तेच यार सर बसा घ्या. नाही ना तुला बरं आहे ना, तुला लई सेवा करावं लागलाय. सांग तुम्ही कर्तव्य आहे ते करणार. तुमचं सगळं तुम्हाला एकदा भेटायला येतो आम्ही. मला किती टीम आहे या मुलगीसाठी येणार आहे. आम्ही या लई कष्ट काढलंय. कधी कधी आहे ना बरं. निवांत तुमचा आशीर्वाद आहे. मित्रांनो आम्ही आलेलो आहे पांडुरंग हॉस्पिटल मध्ये कर्नाटकातील निपाणी या गावाच्या इथे जवळपासच आहे. इथं आता आपण पहिल्यांदा नंबर घेतोय आणि आपल्याला लगेच ट्रीटमेंट होईल अंजलीची जेवढं शक्य होईल. अंजलीसाठी मला अख्ख्या नरकात जरी जावं लागलं अंजलीला बरं करण्यासाठी मी जाण्याचा प्रयत्न करेन. सरांसोबत आता ट्रीटमेंट झाली. खूप छान सरांनी एकदम ट्रीट केलं अंजलीला एकदम छान. आणि ते म्हटलं की 10 दिवसामध्ये इफेक्ट पडेल, ट्राय करा. आणि हे जे आहे ते ऑल स्टाफ आहे आणि एकदम छान एकदम त्यांनी असं एकदम आम्हाला दिलं ट्रीटमेंट. म्हणजे आल्यानंतर सांगितलं कसं जायचं कुठं जायचं. आणि पुढचं ब्लॉग 10 दिवसांमध्ये मी बोलवले आहेत. 10 दिवसानंतर जो ब्लॉग येणार आहे त्या ब्लॉग मध्ये सांगेल किती फरक पडला काय पडला. हॉस्पिटलचं पूर्ण मी तुम्हाला टूर दाखवेन कसं आहे काय आहे. तर मित्रांनो मला काहीतरी ते कन्नडमध्ये शिकवते कारण कर्नाटक मध्ये आलो मी आणि कर्नाटक वर खूप आमचं प्रेम आहे. आणि ते मला काम तर समजत नाही. असं काय म्हणलं तुम्ही? काय म्हणून मी अंजलीबाई चलो आदू चलो दारू चलो दारू चलो दारू अंजलीबाई चलो दारू याचा अर्थ काय सर? अंजलीबाई खूप छान आहे. ओके अंजलीबाई तुम्ही चलो अद्रू. हा आता मित्र समजून घ्या. छान बोलण्याचा प्रयत्न केला मी. मी चाललोय आणि जाताना सुद्धा एवढं प्रेम दाखवतात. अंजू बाय करते ना. बाय अंजलीबाई. बाय. चला बाय कर्नाटका. आम्ही लवकर तुमच्याकडे परत येऊ. बाय. ओके मित्रांनो कर्नाटक मध्ये खूप प्रेम भेटलं आपल्याला. मला माहित होतं, मला वाटलं की महाराष्ट्रामध्ये आपले खूप भरपूर फॅन्स आहेत आणि आपली लोक ओळखतात आम्हाला. पण मित्रांनो कर्नाटक म्हणजे तर खूप लोक ओळखतात. इथे गेलं तर आम्हाला तिथे कळालं की बापरे, जाताना रस्त्यावरही लोक आढळत होते. म्हणजे काय काय असं कर्नाटकमध्ये बोलत होते मला कळत नव्हतं. पण आम्ही थांबलो इथं आणि त्यांना तिथे फोटो वगैरे काढले आमच्यासोबत. छान वाटलं एकदम. म्हणजे छान थोडंसं कन्नड पण शिकला आम्ही. पुट्टा मारतीने बर्री बर्री बाय कडी इकडी बाय एवढं नॉर्मल शिकलो आम्ही त्यांच्याकडनं. आणि खूप छान वाटलं अक्षरशः तिथे कर्नाटकमध्ये. आणि शेवटी आपण सर्व भारतामध्ये राहणारे एकच सगळे बांधव आहोत आपण. आणि मित्रांनो जे डॉक्टर आहेत ना ते असं म्हणजे तुम्हाला असं वाटणारच नाही की ते डॉक्टर त्यांना असा ॲटिट्यूड जराही नाही आहे की अशी म्हणजे मी मोठा एक डॉक्टर आहे आणि असं म्हणजे मी ट्रीट करतो. आणि अजिबात नाही एकदम. म्हणजे आता सिंपल कसं म्हणतो आपण, एक मित्राला भेटतो, मित्र एकदम मला भेटतो छान तसा. आणि मी त्या स्वामी समर्थांचा भक्त, त्यांनी व्हिडिओ बघितला होता. आणि तिथे गेल्यामुळे कळलं की ते विठ्ठलाचे खूप मोठे भक्त आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी त्यांच्या इथं मूर्ती आहे विठ्ठलाची. प्रत्येक ठिकाणी तिथे तुम्ही जिथं तुम्हाला ट्रीटमेंट करता तिथेही मूर्ती आहे. आणि खूप छान वाटलं. डॉक्टरसोबत छान भेटलोही आम्ही त्यांना. आणि त्यांना स्वामी समर्थांचं जे काही माझ्याकडे म्हणजे कृपावस्त्र होतं त्यांचंही त्यांना दर्शन दिलं. आणि तिथून आम्ही निघालो मग. आणि मित्रांनो खूप छान वाटलं.
आणि तुम्ही म्हणाल की दादा तू गाडी चालवतो, गाडी चालवताना कणीस खातोस. मित्रांनो खरं सांगू का, काल मी अक्षरशः काहीच खाल्लं नव्हतं आणि मग चक्कर पण गरगर येत होती आणि प्रवास खूप झाला होता. कमीत कमी 450 किलोमीटर कंटिन्यू मी प्रवास करत होतो आणि अंजली वगैरे पोटवरून खाल्ली होती. आणि रात्रीचा प्रवास तुम्हाला माहिती आहे धोकादायक असतो आणि कसं आहे झोप पण लागते, प्रवास करून थकलो होतो. त्या हिशोबाने म्हणलं की बाबा हरकत नाही, थोडं थोडं आपण हळूहळू खात खात प्रवास करूयात. त्या हिशोबाने प्रवास केला आणि जे काय आहे तुमचा सर्वांचा आशीर्वाद आहे आणि असं तुमचा सर्वांचा आशीर्वाद. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाय.